जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 54 हरकती दाखल झाल्या. या हरकतींवर आयुक्तांच्या दालनात सुनावणी करण्यात आली. यावेळी राज्य निवडणूक आयोगाकडून सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे यांनी सुनावण्या घेतल्या. महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेसंदर्भात 54 जणांनी शंका व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने जळगाव महानगरपालिकेतील आयुक्तांच्या कार्यालयावर सिडकोच्या सहव्यवस्थापक प्राजक्ता लवंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्या हरकतींवर सुनावणी करण्यात आली. यावेळी विविध प्रभागातील नागरिक व नगरसेवक पदासाठी इच्छुक नागरिक दालनात उपस्थित होते. तसेच पोलीस प्रशासनाने देखील काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दक्षता घेतली. आतमधून हरकत घेतली आहे, कारण की द्रौपदी नगरचा जो परिसर आहे तो प्रभाग क्रमांक पहिले 11 जॉईन झालेला होता, पण आता त्यांनी पिंपळगाव शिवारला जॉईन केल्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना किंवा अधिकारी लोकांना कोणत्या नगरसेवकाकडे जायचं किंवा कोणत्या अधिकाऱ्याकडे जायचं काही समजणार नाही. त्यामुळे मी तो भाग 8 घ्यावा अशी आवाहनी आहे. प्रभाग क्रमांक 13 हरकत घेतलेली आहे. प्रभाग क्रमांक 13 असलेला जीवनमोती सोसायटी आणि अजय बाजी सैनिक सोसायटी हा भाग त्यांनी प्रभाग क्रमांक 14 जोडलेला आहे. तो भौगोलिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याने माझी हरकत आहे. नितीन प्रभाकर सरकार सैनिक सोसायटीमध्ये राहतो. आमचा प्रभाग आधी नवीन रचनेनुसार 13 पाहिजे होता, त्याऐवजी तो 14 जोडलेला आहे. मध्ये 2-3 रस्ते असे येतात की त्यामुळे ते शक्य नाही. दैनंदिन तक्रारीमध्ये आम्हाला खूप त्रास होईल म्हणून आम्ही आमचा भाग 13 समाविष्ट राहावा म्हणून मी हरकत घेतलेली आहे आणि अर्ज दिला आहे. प्रभाग क्रमांक 6 मी हरकत घेतली आहे, कारण प्रभाग क्रमांक 6 भौगोलिक दृष्ट्या विचार करता खूप जवळजवळ 8-10 किलोमीटरचा व्यास त्याचा त्यांनी केलेला आहे. आणि जर प्रभाग क्रमांक 6 जानकीनगर तुकारामवाडी गणेशवाडी या प्रभाग क्रमांक 16 जोडला तर त्या नागरिकांना जे उद्या काही प्रॉब्लेम झाले कामाचे काही अडचणी आल्या तर त्या तिथं जवळ असलेल्या नगरसेवकाला ते संपर्क करू शकतील आणि ते जवळ असलेल्या नगरसेवकाला संपर्क करू शकतील आणि त्यांना अडचणी येणार नाही. कामं करायला नगरसेवकालाही त्रास होणार नाही. कुठे रेल्वे गेट पाचोरा लाईनचं रेल्वे गेट आहे आणि कुठे तुकारामवाडी जानकीनगरचा भाग 10 भाग असल्यामुळे हा याचा भाग तुकारामवाडीचा जानकीनगरचा भाग हा भाग क्रमांक 16 अशी मी विनंती याच्यावर केली.